फडणवीसांनी केला पंचामृताचा संकल्प, अर्थसंकल्पीय भाषणात पाच प्रमुख घोषणा करण्यात आला. विरोधकांकडून फडणवीसांच्या अर्थसंकल्पावर टीकास्त्र देखील डागण्यात आलं. अमृत काळातील राज्याचा हा पहिला अर्थसंकल्प पाच ध्येयांवर आधारित असून पंचामृत असं आहे. ते पुढील प्रमाणे, पहिले अमृत शाश्वत शेती समृद्ध शेतकरी, दुसरे अमृत महिला आदिवासी मागासवर्ग ओबीसी सह सर्व समाज घटकांचा सर्वसमावेशक विकास, तिसरे अमृत भरीव भांडवली गुंतवणुकीतून पायाभूत सुविधा विकास, चौथे अमृत रोजगार निर्मिती सक्षम कुशल रोजगारक्षम युवा, पाचवे अमृत पर्यावरण पूरक विकास. गेल्या वर्षाच्या अर्थसंकल्पात विकासाची पंचसूत्री आम्ही मांडलेली होती आणि यांनी पंचामृत आणलं. मुळात अमृत कुणी बघितलेलंच नाही. आपण ऐकतोय अमृत असता पण अमृत कुणी बघितलेलं नाही, फक्त ऐकत आलेलो आहे. तसंच हे विकासाचं पंचामृत आहे ते कधी दिसणार नाही, फक्त ऐकत राहायचं आणि जनतेला स्वप्नांच्या दुनियेमध्ये फिरून आणण्याचा प्रयत्न करायचा. छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान किल्ले शिवनेरीवर महाराजांच्या जीवन चरित्रावर संग्रहालय उभारण्यात येईल. शिवकालीन किल्ल्यांच्या संवर्धनाकरता 300 कोटी रुपये निधी उपलब्ध करून देण्यात येईल. युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने घोषणा देण्याचं काम आतमध्ये चाललेलं होतं, परंतु पंतप्रधानांच्या हस्ते त्या स्मारकाचं भूमिपूजन झालं. त्याच्या संदर्भात पुढचं काहीही, किती निधी दिलाय, कधी काम सुरू करणार, त्याबद्दल काही नाही.